आहात सगळे, तर पुन्हा एकदा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर माझ्या आवाजावर अजिबात जाऊ नका, माझा गोड आवाज थोडासा बसलेला आहे. तर तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडवरनं वाटत असेल कुठे आली आहे मी, जंगलात किंवा कुठल्या गार्डनमध्ये, तर असं नाही आहे. आम्ही आलो आहोत कंचनभुरीला. तुम्हाला टायटलवरनं समजलंच असेल. पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा आम्ही परत, पहिलं दोनदा जाऊन आलो होतो आणि आतापर्यंत तिसऱ्यांदा आलो आहे मम्मी पप्पांना घेऊन. अमेझिंग डेस्टिनेशन, ब्युटिफुल डेस्टिनेशन आहे थायलंडमधलं. आणि आम्ही सकाळीच निघालो आहे बाय द वे, आणि आता मी दुपारी ब्लॉग चालू करते. सो आता आम्हा सगळ्यांना मस्त भूक लागली आणि आम्ही आता जेवण ऑर्डर केलं आहे. ऑब्व्हियसली थाय जेवण ऑर्डर केलं आहे, पण थोडंसं व्हेज केलं आहे, थोडंसं नॉनव्हेज केलं आहे. सो लेट सी, मम्मी पप्पांना फर्स्ट टाइम आम्ही इकडे थाय जेवायला देतो. आणि इकडचं खूप चांगलं आहे, पिरोम पार्क म्हणून ह्या रेस्टॉरंटचं नाव आहे कॅफेचं. खूप सुंदर कॅफे आहे आणि शिवाय, मला बोलायला सुद्धा थोडासा त्रास होतोय, खूप सुंदर कॅफे आहे शिवाय इकडचं फूड सुद्धा खूप छान आहे. येस, सो चला आता आपण जाऊया. आणि आता मम्मी पप्पा तिथे दिसत नाही आहेत टेबलवर, म्हणजे ते गेले आहेत या शॉपिंग सेंटरमध्ये जिथे एक डिस्काउंट आउटलेट म्हणून आहे, जिथे आम्ही क्रॉकरीज घेतलेला ब्युटिफुल. सो मे बी ते तिथेच आहेत. सो आपण चला जाऊन त्यांना भेटूया. प्रणाली बाय. हा कप बघ, मला खूप आवडला हा कप. 90 बाटला आहे. हे वॉटर हे नवीन आलं आहे, ते लास्ट टाइम नव्हतं. हे वॉटर मेलनचं आहे. हे 25 बात स्वस्त आहे. हे छान आहेत आणि काहीतरी वेगळं आहे. हे पण आम्ही लास्ट टाइम पाहिलं होतं. प्राइस बघ, 45 बात. हे ओव्हन मध्ये गरम होतं ना. कसं वाटलं? चांगलं वाटलं. आलू आहे का? हो, चिकन पण आहे त्याच्यामध्ये. पप्पांना फ्राईड राईस कसा वाटला? पप्पा चांगला आहे. कसं वाटलं? तोडव नाही वाटलं. ह्याला हे म्हणतात सोमताम. भजी मिक्स कर भातात आणि खा. आम्ही पोहोचलो होतो आमच्या रिसॉर्टवर. तुम्ही पाहिलंच असेल मगाशी आणि काय ब्युटिफुल आहे रिसॉर्ट. मागे सगळे टेंट आहे ते बघा. तुम्हाला मी देईनच आमच्या टेंटची टूर. हा आहे मम्मी पप्पांचा आणि आमचा इकडे हा बाजूचा आहे तो आमचा आहे. खूप मस्त आहे खूप. आणि आता अंधार होत आला आहे, 6 वाजले आणि आता आमचं स्पा बुक आहे. 6 येस येस आले. सो 6 ते 7 आमचा स्पा आहे, म्हणजे माझा, निनादचा आणि प्रणालीचा. फुल बॉडी स्पा घेतले आम्ही इकडे, म्हणजे रिसॉर्टमध्येच आहे अवेलेबल. आणि इथे स्पा फक्त 400 बाटला आहे फुल बॉडी स्पा. सो आम्ही आता बघतो आहोत कसा आहे. सो चांगला असेल तर आम्ही उद्यासुद्धा घेणार आहोत. मच नीडेड आहे स्पा. खूप छान वाटतंय, असा मस्त आवाज येतोय, अगदी शांत शांत. खूप सुंदर रिसॉर्ट आहे, एकदम जंगलामध्येच आहे आणि रिव्हर साईडला आहे. रिव्हर त्या साईडला आहे. आपण जाऊच तिथे उद्या, कारण आत्ता 6:30 स्विमिंग पूल रिव्हर साईड वगैरे ते बंद होतं, त्यामुळे आपण उद्या सकाळी जाणार आहोत तिथे. आणि लंचसुद्धा इथे असं खूप मस्त आहे, कॅम्पफायर वगैरे आहे. आता तयारी चालू आहे, सॉरी लंच म्हणते, डिनरची तयारी सगळी चालू आहे. आणि खूप सुंदर वाटतं, एकदम काय मस्त वाटतंय बघा. इथे कॅम्पफायर असणार आहे बहुतेक. इथे बार्बिक्यू चालू आहे. रात्री अंधार झाल्यावर अजून खूप छान दिसणार आहे. मी बघा निनादने ते सायकल रेंट केली आहे. इथे प्रणाली आहे आणि असा इथे क्यूट कॅफे आहे बघा, किती मस्त कॅफे आहे हा. तिथे
इथे मम्मी पप्पा झोके घेत आहेत. हे बघा गाईस, इथे नदी आहे. मम्मी कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. थोडी थंडी हवी होती ना, बाकी सगळं मिळून आलंय. मम्मी माझाच व्हिडिओ बघते शॉर्ट्स. पप्पा तुम्हाला कसं वाटलं? छान, मस्त आहे. मस्त आहे. पप्पांनी आता सायकलिंग सुद्धा केली. इथे आता आम्हाला स्पाला जायचं. इथे आहे इंटोक रिवर कॅम्प हाऊस ऑफ स्पा. आणि आमचा 6:00 टाइम आहे आमचा, तरी अजून कोणी नाही आहे इथे. आतमध्ये काहीतरी चालू आहे. पण आतमध्ये चालू आहे वाटत स्पा. चप्पल हे आहेत ना बघ. असे चप्पल कोण घालून आलंय? नॉक कर ना. बापरे, मस्त दिवस दुसरा उजाडलेला आहे. खूप छान वाटतंय, फ्रेश वाटतंय, झोप सुद्धा एवढी मस्त झाली. तर आता आम्ही आलो ब्रेकफास्टला. मस्त ब्रेकफास्ट होता, नॉर्मल आपलं ऑमलेट ब्रेड आणि बाकीचं सगळं फ्रुट्स अँड ऑल. आणि आता ब्रेकफास्ट करून मी आणि प्रणाली असं मस्त रिव्हर साईडला आलो आहोत. पूर्ण नदी आहे मागे. सो छान वाटतंय. इथे राफ्टिंग पण आहे, बांबू राफ्टिंग आम्ही करणार आहोत. काय तिथे ती राफ्ट ठेवली आहे. सो मला आवाज आला. सो आम्ही राफ्टिंग करणार आहोत. पण खूप ऑसम वाटतंय, खूप सुंदर आहे. एवढे मोठे मोठे माउंटेन्स मागे, खूप छान. तर आता ब्रेकफास्ट करून झाल्यावर आता आम्ही बाहेर निघतो. तयार होतो, आधी फ्रेश होतो, तयार होतो. आणि आम्ही आता बाहेर जातो आहे. एक दोन वॉटरफॉल्स आहेत तिथे जवळ, ते बघायचे आहेत. आणि मग आम्ही पुन्हा रिसॉर्टला येऊ. आज आम्हाला स्विमिंगमध्ये पण जायचं. इथे नेचर पूल आहे, अमेझिंग बांधलं आहे, तुम्हाला दाखवतेच मी आता. सो आम्ही तिथे पूलमध्ये सुद्धा जायचं आहे, त्यामुळे सो चला आता मी फटाफट सगळं आवरते आणि भेटूया आपण अगदीच थोड्या वेळात. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर आपण आता सकाळनंतर डिरेक्टली आता भेटतो. आणि आता मी मस्त सगळे फ्रेश झालो, आंघोळ वगैरे केली आहे. म्हणजे मी नाही केली आहे, बाकी सगळ्यांनी केली. पण माझ्याकडे बघून तुम्हाला वाटत नसेलच. बघून नाही वाटत, आज बजलो राहिल्यावर कळत. किती फ्रेश दिसते, कारण आता मी वॉटरफॉलला जातो ना, तिथे थोडंसं भिजायला वगैरे होईल म्हणून मी म्हटलं की मी इथे आल्यावरती. आणि इकडे पण मी आपण सकाळी जो नेचर पूल बघितला तिथे खाली सगळं पॉटी आहे. हां, तर तिकडे नेचर पूलमध्ये जायचंय म्हणून मग म्हटलं मी डायरेक्ट डिरेक्टली रात्रीच मस्त आहे की फ्रेश आंघोळ करेन म्हणून मी आत्ता केली नाही आहे. आणि आता मी एक्सक्यूज मी सर, आत्ता आम्ही निघतोत आता वॉटरफॉलला जायला. इरावन वॉटरफॉलला जाऊ, बघू. तो इरावन वॉटरफॉल आहे ना, त्याचे 7 स्टेप्स आहेत आणि ते खूप ट्रेक आहे, चालायचं आहे. सो बघू, आम्ही 1 ते 2 लेवलपर्यंत तरी चालू शकतो. लेट सी. आणि मग पुढे अजून कुठला तरी ख्वाई ब्रिज, रिवर ख्वाई ब्रिज वगैरे ते आहे. सो ते सगळं करायचं आहे. लेट सी किती काय काय होतंय. निनाद ऑलरेडी बसलेला आहे. गुड मॉर्निंग पप्पा. गुड मॉर्निंग. इथे बघा सगळे लोक. थांबा थांबा थांबा, तुम्ही फोकस नाही. एक मिनिट बोला. गुड मॉर्निंग. कापून खा. कापून खा. कापून खात रा. हॅलो गाईज, तर आम्ही
जाम खोकला झालाय. तर आम्ही आता पोहोचलो आहोत रिवर खाय ब्रिजला. हायवे मागे आहे तो ब्रिज आहे आणि तो ब्रिज पूर्ण चालत जायचा आणि इथून ट्रेन सुद्धा येतात आणि तेव्हा ती लोक अनाउन्समेंट करतात आणि ती ट्रेन सुद्धा बघण्यासारखी असते. वेगळी ट्रेन आहे ही, खूप मस्त आहे. सो मस्त पैकी खात पित आम्ही आलो. निनाद गाडी पार्क करतोय. मम्मा कुठे आहे? मम्मा बघा तिथे पायाचे पायाचे बेल्ट बांधते आणि इथे प्रणाली आहे. तिचं चालू झालंय की कुठून फोटो चांगला येऊ शकतो. हे अभ्यास. आम्ही आता एक चेरी खाली 7-Eleven मध्ये. ते खूप छान डिहायड्रेटेड चेरी होती. चिली चिली सॉल्ट सॉल्ट चिली सॉल्ट होती. आणि तुम्ही आज मम्मीला बघितलं असच नाही. अजून मम्मीचा लुक तुम्ही बघितला नाही. थांब तुम्हाला दाखवते मम्मीचा लुक. मम्मीचा लुक मम्मी लुक वा छान दिसतेस. आणि हा पप्पांचा लुक. पप्पांचा टी शर्ट खूप छान आहे. बाय द वे हे टी शर्ट आहे अंकुच. अंकिताचे टी शर्ट पप्पाने घातले. म्हणजे अंकिता किती मोठे कपडे घालते बघा. कसा लेडीज टी शर्ट घातलाय. माझा लुक दाखव असा. आणि हा आहे आमचा लुक. मी अशी डेनिमची जंगसूट घातलंय डेनिमचं आणि प्रणालीने कॉस्ट्युम स्विमिंग कॉस्ट्युम आहे आतमध्ये. आणि हा ड्रेस पण आहे आणि पॅन्ट पॅन्ट पण झाला. तुम्ही ऑनलाईन मागवलाय कुर्ती पॅन्ट पण करू शकता. मी तुम्हाला पूर्ण आउटफिट डिटेल्स देते. दिस ड्रेस इज फ्रॉम H&M. This bag is also from H&M. Second hand. Second hand. Slippers are there from Allen Solly. Second hand. बस एवढंच आहे. सेकंड हँड माल वापरते. सेकंड हँड आणि बस माझा नॉर्मल लुक आहे. मेड इन थायलंड. माझे कपडे मेड इन थायलंड आहे. सो चला आता आपण जाऊया ब्रिज वरती. सुरुवात केली आहे चालायला. पायाखाली बघूनच चाला. नदी बिदी नंतर बघा. ट्रेन आली पाहिजे यार, मज्जा येते. बट ट्रेन आली की बना ह्या प्लॅटफॉर्म वरती उभं राहायचं. साईडला बनवले आहेत ना हे प्लॅटफॉर्म्स. हा तिथे ट्रेन आली की उभं राहायचं. ती लोक थांबते ट्रेन. अशी काय एवढी मोठी ट्रेन नाही आहे. टॉय ट्रेन कशी असते काइंड ऑफ. गाइस मे बी ट्रेन येते आणि ट्रेनचा आवाज येतोय. मला कधी ट्रेन बघायची. हा ट्रेन आली. ओ माय गॉड थांब. मागून ट्रेन येते. एक मिनिट मला दाखवते. थांबली आहे स्टेशनवर आणि इथे येण्याचं सार्थक झालेलं आहे. काढतात लोक. इरावन नॅशनल पार्क आणि इथून त्याची एंट्री चालू झाली आहे लेवल्स पर्यंत. कुठपर्यंत जाणार आहे पण ही बग्गी? 1 पर्यंत. थांबा थांबा. चला बसा. एक लेवल पर्यंत जाणार आहे. त्याची पुढची लेवल वॉक करावी लागेल. पण तिथे बाजूला बस. नको लेवल 1 ला जायचं. 7 नाही. सो आम्ही आता ही बग्गी घेतली आहे. लेवल 1 ला जायला 20 मिनिटाचा वॉक होता. पण आता आम्ही आम्ही आलो आहोत लेवल 1 ला. ही आहे लेवल 1. इथे लोक कसे बसलेत कॅम्पिंगला बघा. छान पाणी आहे ना. या या लेवल 1 ला या. पाणी थंड असेल.
मॉनिटर लिझर्ड आलेली आहे बघा. माणूस मारतोय नदी आहे आणि इकडे सगळे असे कॅम्पिंगला बसलेत. गाईज हा आहे लेवल 2. आम्ही पोहोचलो आणि सगळे लोक पाण्यात गेले. जा मम्मा जा पाण्यात जा. माशांमध्ये एन्जॉयिंग हर फिश पेडिक्युअर फॉर फ्री 300 baht. 300 baht. पप्पा जा विना तू का टाइप करत आहेस. केवढे मासे आहेत यार. नाही मला भीती वाटते माशांची. काय नाही करत. मॉर्निंग. तर आज उजाडला आहे दिवस तिसरा कंचनापुरीमधला आणि आज आमचा चेकआउट आहे. आणि आता मस्तपैकी उठून आम्ही चाललो ब्रेकफास्टला. थोडासा पावसाचाच आहे, रात्री पाऊस पडत होता बऱ्यापैकी. आणि आता मी ब्रेकफास्टला जातो आहे आणि ब्रेकफास्टनंतर आज आहे पूल डे. आम्ही आज पूलला जाणार आहोत आणि मे बी बांबू राफ्टिंगसुद्धा करायचं आहे आम्हाला. सो बांबू राफ्टिंगसुद्धा करणार आहोत. खूप छान असं प्रेझेंट वाटतं आणि असा का आवाज येतो आहे माहीत नाही किण असं कोणत्या तरी पक्षाचं. मे बी ह्याने स्पीकर लावले आणि सारखा सारखाच तोच आवाज, म्हणजे दिवसभर तो आवाज येतच असतो असा. हॅलो गाईज, तर आता आम्ही आलो स्विमिंग करायला. पप्पा बघा इथे रेडी होत आहेत स्विमिंगसाठी. यो. आणि हा आहे नेचर पूल आणि त्याला लागून अशी रिव्हर आहे. ब्युटिफुल. थंड आहे. हॅलो गाईज, तर आमचा प्लॅन थोडासा चेंज झालाय कारण आम्ही पूलमध्ये नंतर जाणार आहोत आणि आता आम्ही बांबू राफ्टिंगला जातो. ती बघा ही आमची राफ्ट आहे आणि आता आम्ही सगळेजण या राफ्टवर चढणार आहोत. आणि इथे सगळे रेडी होत आहेत. पप्पा घाबरलेले आहेत का? हो घाबरले. घाबरलं आहे, थोडेसे घाबरले आहेत पप्पा. बाकी आम्ही काय आम्हा सवय हाताने खेचतात. हाताने खेचतात हो पप्पा. तुम्ही लाईफ जॅकेट घातलंय, मस्त पाण्यात पोहू शकता नदीत. त्यात काय, चला चला जा राफ्टवर. जा गो मम्मा, जा पप्पा एका राफ्टवर आहे आपण. चला राफ्टवर जाऊया. पाण्यात या.
गुड मॉर्निंग. तर फायनली आम्ही निघालो आहोत हिंटोक रिव्हर कॅम्प, सॉरी रिव्हर कॅम्प मधून. अमेझिंग. एक मिनिट. खूप छान 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 रिसॉर्ट आहे हे. तुम्ही मी नक्की रेकमेंड करेन थायलंडला आल्यानंतर. जर का तुम्ही कंचनापुरी तुम्हाला फिरायचं असेल तर तुम्ही हे रिसॉर्ट नक्की बुक करा. आम्ही ते राफ्टिंग सुद्धा केलं आज, बांबू राफ्टिंग, पण हे पॅकेजमध्ये इन्क्लूड नव्हतं. तुम्हाला त्याचं वेगळं चार्ज करावा लागतो. इकडेच फक्त सायकलिंग आणि त्याच इट सायकलिंगच आहे जे पॅकेजमध्ये आहे. अदरवाईज बाकी सगळ्या गोष्टीचे चार्जेस आहेत, मसाज अँड ऑल. काय हे बघा भूत. आणि आज मी असं अटायर वेअर केलंय. ब्लॅक अँड व्हाईट स्कर्ट आहे, रेड म्हणते आपलं काय, ब्लॅक स्पॅगेटी आहे आणि श्रग आहे. एकदम सिम्पल केस धुतले पण बांधलेत, कारण इथे अजिबात शॉवरला असं फोर्समध्ये पाणी नव्हतं, त्यामुळे नीट हेअर वॉश नाही झालाय. सो घरी जाऊन हेअर वॉश करीन. आणि ही आमची गाडी वेलॉस, खूप सुंदर कार आहे, एकदम कम्फर्टेबल. आणि ही आम्ही रेंट केली होती बँकॉक वरनं आणि आज रात्री आम्ही ती परत देणार आहोत. आज रात्री परत जाईल तिच्या घरी आणि आम्ही आमच्या घरी. आणि आज हॅलोविन पार्टी सुद्धा आहे. लेट सी, आम्ही जर वेळेत पोहोचलो तर आम्ही हॅलोविन पार्टी सुद्धा. नाही नाही, आम्हाला डाळ भात या सगळ्यांना डाळ भात खायचं. आणि आता आम्ही जाणार आहोत हेलफायर पासला. कॉमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सांगा की तुम्ही सुद्धा टीम इंडियन फूड आहात का वेन यू ट्रॅव्हल अब्रॉड. तुम्ही मिस करता का आणि तुम्हाला ते खायची खूप जास्त इच्छा होते कारण त्याच्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही का. जस्ट कॉमेंट सेक्शनमध्ये हे सांगा की कोण कोण आपल्यामधले सगळे असे आहेत. मी आहे. येस, सगळेच आहेत ऍक्च्युली. आम्ही पण घरी जाऊन वरण भातच खातो. जर आम्ही कुठे पिकनिकला गेलो असो 4-5 दिवस तर घरी जाऊन मस्त डाळ भात आम्ही बनवतो. नाही तर पिठी थोडीशी जॉल आहे ना. आपण आज पिठी भात खाऊ शकतो. नाही पिठी भात नाही, नाही सॉरी, मस्त शिडोल भाजी पिठी आणि भात खाऊ शकतो. आज तिखट डाळ, आज तिखट डाळ करायची आहे. लेट सी. ओके, अजून पोहोचून इथून निघालो नाही रात्रीच्या जेवणाचं. अजून दुपारचं जेवण नाही झालं तरी रात्री काय जेवणार आहोत ते डिस्कशन चालू आहे. तर येस, आता मी जातो हेलफायर पासला. इथे जवळच आहे. आपण पूल मध्ये गेलो हे सांगितलं, पाहिलं ना त्यांनी. अच्छा ओके. मग आम्ही पूल नेचर पूलला गेलो, मी पाहिलं, राफ्टिंग केलं, ते सुद्धा पाहिलं. सो आता बघू पुढे काय ऍक्टिव्हिटी होणार आहेत. निनाद आणि पप्पा इथे रिसेप्शनवर आहेत, त्यांचं काय ते बिलिंग वगैरे त्यांचं नाही, आपलं म्हणजे त्या दोघांचं चालू आहे अजून. आणि आम्ही गाडीमध्ये येऊन बसलेलो, माझे ग्लेअर्स मिळत नव्हते आणि गाडीत ते अचानक मिळाले, त्यामुळे मला आनंद माझा द्विगुणित झालेला आहे. आणि ठीक आहे, आजच्या सकाळचं एवढंच आहे. क्लायमेट असं वाटत असेल खूप छान आहे पण गरम आहे. खूप छान आहे पण गरम आहे असं वाटत असेल. खूप छान आहे पण गरम आहे. गरम आहे, गरम आहे. मला पिंपल पण आले, पिंपल. ओके, या फक्त जेव्हा तुम्ही इकडे याल तेव्हा, जर तुम्ही इंडियन असाल तर तुम्ही तुमच्या बरोबर फूड कॅरी करा, ऑर एल्स तुम्ही 7-11 मधून घेऊन तुम्ही तुमचा गुजारा करू शकता. बिकॉज डेफिनेटली तुम्हाला इकडचं फूड आवडणार नाही. असं काही नाहीये. इफ यू आर इंडियन अँड इफ यू डू नॉट एन्जॉय ईटिंग थाय फूड, अजिबात नाही असं नाहीये. ह्यांनाच फक्त आवडत नाही. वन मोर मला या प्रॉपर्टी बद्दल एक तुम्हाला त्यांना सांगायचंय की त्यांना ना कळलं होतं की आम्ही आता नॉनव्हेज खात नाही येणार का, मी त्यांच्याकडे विगन ऑप्शन आहे का असं विचारलं होतं परवाच्या रात्री. तर तेव्हा त्यांनी कळलं नाही, तर त्यांनी 15 मिनिट्स मध्ये फटाफट आमच्यासाठी सगळं बनवून आणलं. थाई करी होती, स्टर फ्राईड वेजेस होते, टॉमयम सूप होतं. आणि काल तुझं लेंथ वाढती ना म्हणून हळू. आणि काल त्यांनी स्वतःहून आमच्यासाठी सगळं विगन ऑलरेडी बनवून ठेवलं होतं, सॉते मशरूम्स, राईस वगैरे सगळं. आणि मग त्यांनी सांगितलं आम्ही तुमच्यासाठी वेगळं बनवून ठेवलंय, जेव्हा तुम्ही याल तेव्हा. हॉस्पिटॅलिटी खूप छान आहे इकडची, कारण त्यांनी आम्हाला म्हणजे त्यांना कळलं की आम्ही व्हेजिटेरियन आहोत. सो त्यांनी म्हणजे खूप छान आम्हाला विगन फूड दिलं त्यांनी, त्यामुळे हॉस्पिटॅलिटी एक नंबर आहे. आणि स्टाफ सुद्धा खूप छान आहे, एकदम सपोर्टिव्ह स्टाफ आहे, एकदम पोलाईट आहे. आणि मम्मी बसली आहे गाडीत. वा इथे माझी स्किन वर काय ग्लो होते.